अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, त्यामध्ये सर्वत्र कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे। यामुळे गणेशोत्सव सुद्धा पूर्ण महाराष्ट्रभर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। तर गणेशोत्सव काळात जामनेर तालुक्यातील युवा समाजसेवक अविनाश बोरसे व त्यांच्या मित्रपरिवाराने लॉकडाऊनचे नियम पाळत व कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेत ऑनलाईन बेस्ट फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेत 2713 विद्यार्थी, युवक, युवती व नागरिकांनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत बेस्ट फोटोग्राफी म्हणून प्रथम क्रमांक वैभव सपकाळ यांना मिळाला असून त्यांना 2001 रुपये बक्षीस मिळाले आहे। द्वितीय क्रमांकाला जामनेर नेरी येथील हर्षल इंगळे यांच्या फोटोची निवड करण्यात आली असून त्यांना 1001 रुपये बक्षीस व प्रमाणपत्र मिळाले आहे। तर तृतीय क्रमांकावर गौरव पाटील यांची निवड करण्यात आली असून 501 रुपये व प्रमाणपत्र यांना देण्यात आले आहे। उत्तेजनार्थ बेस्ट फोटोग्राफीमध्ये वेदांत पाटील, सुमित ठाकूर, भुवनेश जैन, शकील कंजर, योगेश बाविस्कर, अजय शिंदे यांच्या फोटोग्राफीची निवड करण्यात आली असून त्यांना प्रत्येकी 301 रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले आहे। हे सर्व बक्षीस वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, API धर्मसिंग सुंदरडे, पोलीस तुषार पाटील, निलेश घुगे, JBN महाराष्ट्र उच्च संचालक किरण सोनवणे व माजी सैनिक काशीनाथ शिंदे तसेच युवा समाजसेवक अविनाश बोरसे, फोटोग्राफर सुकळू जाधव यांच्या हस्ते देण्यात आले आहे। यावेळी जामनेरचे प्रसिद्ध फोटोग्राफर पवन सावरकर तसेच पिंटू सुरवाडे, तुषार मराठे, चेतन खोडपे यांच्यासह अनेक विद्यार्थी व युवक वर्ग उपस्थित होते। आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोनाने थैमान घातलंय। संपूर्ण महाराष्ट्र सह आपला संपूर्ण देश या कोरोनाशी झुंजत आहे। या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर जनता, युवा, विद्यार्थी, तरुण वर्ग घरात होता। लॉकडाऊनचे सरकारचे तंतोतंत पालन प्रत्येक घटकातील नागरिक करत होते। अशा परिस्थितीमध्ये घरात बसून अत्यंत म्हणजे नागरिक चिंताग्रस्त होते। या चिंतेतून त्यांना कुठंतरी थोडी मुक्तता मिळावी, त्यांच्या अंगामध्ये त्यांच्यात लपलेल्या कलागुणांना आव मिळावा यासाठी आम्ही जामनेर शहरामध्ये एका बेस्ट फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले। जामनेर शहरामध्ये सध्या अनेक युवा वर्ग विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो FB वेबसाईटवर पोस्ट करतात आणि त्याच्यानंतर म्हणजे असे अनेक होतकरू तरुण आहे ज्यांच्यामध्ये ह्या कला लपलेल्या आहे, त्यांच्या या कलांना वाव मिळावा म्हणून आम्ही या बेस्ट फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले। या स्पर्धेमध्ये जामनेर तालुक्यातून 2713 नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, युवा वर्गांनी सहभाग नोंदवला। नंतर या बेस्ट फोटोग्राफीमधून आम्ही काही ठराविक फोटोंची निवड केली। अनेक 20 ते 25 जणांनी उत्तेजनार्थ 301 रुपयाचं बक्षीस या कार्यक्रमामध्ये पटकावलं। त्यानंतर आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक साहेबांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न केला। या कार्यक्रमासाठी आम्हाला जामनेरचे प्रसिद्ध फोटोग्राफर पवन सावडकर, JBN न्यूजचे संचालक किरण सोनवणे सर यांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि आतापर्यंत म्हणजे जामनेर शहरामध्ये अशी स्पर्धा कधी झालेली नव्हती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर युवा वर्गांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि विजेत्यांना शुभेच्छा देतो। आणि इथून पुढे असे नवनवीन कार्यक्रम आमच्या युवा वर्गामार्फत आम्ही जामनेरमध्ये आयोजित नेहमी करत राहणार आहोत। आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा अशी मी विनंती करतो। नमस्कार, या चित्रकला स्पर्धेमध्ये आपण सर्वांना माहीतच असेल की 2714 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। हा कार्यक्रम फक्त जामनेर नसून जामनेर तालुक्यात प्रथमच झालेला असेल यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे। आज जे बक्षीस वितरण समारंभ झाला त्यासाठी जामनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक इंगळे साहेब असतील, JBN महाराष्ट्राची टीम किरण पाटील सर असतील आणि त्यांची टीम, यासाठी जामनेरचे प्रसिद्ध फोटोग्राफर पवन सावडकर असतील यांनी खूप मेहनत घेतली आहे। अविनाश बोरसे यांच्या उत्साहाने ही स्पर्धा पार पडलेली आहे। यासाठी आपण 5 जणांना मुख्य बक्षीस दिले असेल व ज्यांनी कोणी सहभाग घेतला आहे म्हणजे तब्बल 2700 जणांना आपण त्यांचा सत्कार करून त्यांच्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवणार आहात। म्हणजे हा कार्यक्रम इथून पुढेही होणार आहे आणि या कार्यक्रमात ज्यांनी सहभाग घेतला आहे त्यांनाही मी शुभेच्छा देतो। 1 नंबर असतील, 2 नंबर असतील, हर्षल असेल, वेदाल असेल यांना मी शुभेच्छा देतो। त्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला। परत जे उत्तेजनार्थ आले त्यांचा मी विश्वास वाढवू इच्छितो, त्यांनी पुढच्या वेळेस अजून तयारी करायची आहे।
जे आमचे बाकीचे मित्र असतील मी त्यांनाही शुभेच्छा देतो. त्यांनी खूप चांगला सहभाग नोंदवला आणि आमची जी करणारी टीम आहे त्यासाठी मी धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. जामनेर शहरातील युवा वर्गाच्या वतीने या कोरोनाच्या कालावधीमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत बेस्ट फोटोग्राफीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ही स्पर्धा त्यांनी ऑनलाईन भरवण्यात आली होती. या ऑनलाईनच्या स्पर्धेमधून बेस्ट फोटोग्राफर निवडलेले आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे फोटोग्राफी या स्पर्धकांनी तयार केलेली आहे आणि त्यांच्यासाठी आज पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना जे बक्षिसाची रक्कम आहे ती बक्षिसाची रक्कम आणि प्रमाणपत्र हे वितरित करण्यात आलेलं आहे. यामध्ये निश्चित सर्व नियमाचं पालन करण्यात आलेलं आहे, सोशल डिस्टन्सचं पालन करण्यात आलेलं आहे आणि प्रथम बक्षीस पवन वैभव सपकाळ, द्वितीय हर्ष लिंगळे यांना वितरित करण्यात आलेलं आहे आणि JBN संचालक सर्वस्वी श्री किरण सोनोने यांनी यामध्ये पुढाकार घेऊन बक्षिसाचं 2 नंबरचं बक्षीस त्यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे आणि पहिलं बक्षीस जे आहे पवन सावरकर यांनी दिलेलं आहे. निश्चित मी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात पुन्हा चांगल्या पद्धतीचं फोटोग्राफी करून आपल्या जामनेर शहराचं नाव लौकिक करावं, जिल्हा लेवलवर घेऊन जावं आणि असंच पुढे आपल्या कामामध्ये प्रगती करावी. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.